खानोलकरांच्या कविता वाचत असताना कुठेतरी गूढ पण कुठेतरी कळतंय. आजच वाचलेली कविता उद्या पुन्हा नव्यानं उमगते, पुन्हा ती उद्या उमगलेली ती तशीच वाटत नाही, पुन्हा परवा काहीतरी वेगळी वाटते. त्यांचे शब्द कसे असे कुठेतरी आलेले कळत नाही, म्हणजे त्याचा पिंडच असा काहीतरी विचित्र होता. पण खानोलकर यांच्या कविता वाचत असताना थोडस दूर जातोय मी, खूप आवडायला लागलं तुम्हाला की टाळ्या वाजवा म्हणजे मी बसेन. खानोलकरांची कविता वाचत असताना कुठेतरी पटकन दुःखांचा डोंगर रचणाऱ्या पापण्या उचलून पाहतेस, त्यावेळी सूर्योदयावरील मेघखंडालाही स्तनाकार मिळतात, सापडतात विचित्र आकार लहरी हवेला आणि निर्झरांच्या सोनसाकळ्या उसकटून पडतात रानोमाळ. काल तू होतीस खरं नव्हे, आज तू आहेस खरं नव्हे, उद्या तू असशील होत्या नव्हत्यांच्या लाटांवरील संधी प्रकाश. सनईच्या सुरातील स्वरांचे सुरवंट प्रभात गाली, तसेच तुझ्या पाहण्याचे प्रहर बेहद्द उद्दाम पण विस्मय नव्हे. हे शब्द ज्यावेळी वाचत असताना आज वाचा, आज वाचत असताना, उद्या वाचत असताना, परवा वाचत असताना इतके विचित्र काहीतरी सांगून जातात. आणि एकच कविता आपल्याला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी भावते, त्याचं कारण आपली मानसिक अवस्था. हे मी माझ्यापुरतं मर्यादित म्हणतो की मला जसं त्यावेळी वाटत असतं त्याप्रमाणे ते कवितेचे संदर्भ मला लागतात आणि मला मग ती कविता एक वेगळ्या अर्थानं पोचत राहते. तशी तू तेव्हाशी, तू तेव्हा तशी, तू तेव्हाशी, तू बहराच्या बाहूंची, तू तू तेव्हा तशी, तू तेव्हाशी, तू बहराच्या बाहूंची. तू तेव्हा तशी, तू
कशी तू बहराच्या बाहूंचे तू तू काही पाने तू काही दाणे तू काही पाने तू काही दाणे तू अनोळखी फुलांचे तू तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी तू बहराच्या बाहूंचे तू कुणी पक्षी पिसांवर नक्षी कवितेच्या ईश्वराची तू तेव्हा तशी तू तेव्हाशी तू बहराच्या बाहू